शिवभवानी परिसरात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं यासंदर्भात पालिका अधिकारी कर्मचाऱ्याशी संपर्क साधताच त्यांनी या जलवाहिनीची दुरुस्ती केली, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं। अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गजानन महाराज पालखी मार्गावर पिण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। यानंतर माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील आणि माजी नगरसेवक बाळू पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांनी तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळवल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी धावून आले आणि त्यांनी ही जलवाहिनी दुरुस्त केली आणि पाणी पुरवठा सुरळीत केला। सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज पालखी मिरवणुकीचा मार्ग अर्थात रूपभवानी इथं सर्व कामांची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली होती। यावेळी या मार्गावर जेसीबीनं काम करू नका, पिण्याची पाईपलाईन फुटण्याचा संभव असतो असं अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा अधिकाऱ्यांनी आपली मनमानी केली आणि जेसीबीनं आपलं काम चालू ठेवलं होतं। दरम्यान जेसीबीचा धक्का लागून इथली जलवाहिनी फुटली आणि लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया गेलं। यानंतर बिपिन पाटील तसंच सूरज पाटील यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधला, त्यांना बोलावून घेतलं आणि यानंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं। यानंतर इथला पाणी पुरवठा सुरळीत झाला। माझ्याकडे लक्ष नाही कुठल्याही निदर्शकांचं, फक्त काही गोष्टी न करता फक्त चमकोगिरी करण्यात आमचं व्यस्त चाललं आहे। इतक्या लवकरून थोडं सुरक्षणांनी सांगितल्यावरती आता अधिकारी लोक सगळे आलेत, तुम्ही बघू शकता कामं लागलेत। इथून जर जाणं नाही तर उद्या आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू। आणि दुसरी राहिली गोष्ट आता पालखी मार्ग, आम्ही वारंवार सांगत आहोत की ते सागर खोर्शेला सुद्धा सांगत आहोत की पालखी मार्ग तू मोकळा कर, तरीसुद्धा त्यांनी करत नाहीत। त्याच्यामध्ये नगरसेवकांचं त्यांनी म्हणत आहे की सागर खोर्शेवर घालतंय, सागर खोर्शे म्हणत आहे की वाघमोड्यावरती घालतंय, ते असं न होता जर पालखी येस करू जर रोड जर मोकळा झाला नाही रोड त्यांनी